तसंच काय आता पाणी बी पडेल शे वाट बी मुळील होती म्हणत चाल मग गप्पा गुप्पा थोडशा बठूत म्हणत चांगलं ये ना माय मग मी तर किरोज नाही आत काढा तू हे ताईन दिसली किरोज नाही सांगू का माय म्हणता अख्खा कशा येतेस नाही गप्पा करायला म्हणता ते मग त्या म्हणे दादू तब्येत बरी नाही होती म्हणे त्यामुळे काही नाही त्यांच्यात म्हणे काय घेतो ओ माय ओ माय तर ना पेशी वाढे गळते आत नाही जसं डास नाही उलट्या आणि मग काय करूस बिन आते बरं वाढायला लागे त्याले आते चांगलं खेळायला लागे नाही तर राय बी नाही बिन तो असं आहे का नाही म्हणत तुम्ही कावड बोलणे मानते अरे बी घेऊ माय डोकाले मेहंदी बिंदी लाय गी हा त्यान करता म्हणतात आता यारी वेगी हा माय करत ते जुई ना बरोबर केली तर माय डुबडुबी दायने वड पौर्णिमानेच पूजा होई कारण की कस आपले अक्काच्या बडा गोट मग पुढे राहतेस ना का हो माय अक्का नाही हो माय कसं ना काय आशीत लाई होती ती काय लगीन पासली लायल होती मग बड बुरं बरं डोकं तर काय लागे तो होती पुढे पडेल म्हणतो चाल माय लायलेस म्हणतो मग आणि काय मग आता शेती वड पौर्णिमा अभिषेक काय नाही हो माय कसं तयारी तुयारी आमने काय ते वय वेगी मग दया बाले वेगी आता ते काय कसं नाही तयारी तुयारी तुम्ही यासारख्या पुरीची तयारी मग उद्या हो माय मग वय म्हणे आता शिटी मा कितल्या बाया नटतीस तट्टीस मग असं थोडी रा मग शिटी ते शिटी राज बाईन जसा देस तसा बेस म्हणे मग आपल्या सारखा आडे करी तर मग लोक नाही पाळत का मग झाड्या माय का काय एवढं विचार करू लोकेस ना आपल्या जशी पटणं तशी तयारी कर लो मग लोके काय लोके गाडी बी चाल देतात नाही घोडे बी चाल देतात नाही मग दत्तेस नाही आते आमना या मा ड्रेसच घालतस तर मी ड्रेसच घालत असे ते बाय लोक ते बी म्हणतस माय साडी नेसत नाही ड्रेस घालत पण आता माना पहिल्यापासून तशी सोय पडेली आता मी तिकडे रूमवर राहते वापिले मग मला आता साडी नेसताच येत नाही ते अशा म्हणतस लोक मग काय एवढं मी तर विचारच करत नाही खरंच ना खरंय मला बी पटच बी नाही डुगडुगीनं खरंच ना नाही म्हणत बरं औषध तुमले बला उंटत का आपले सांगितत आहे त्या उंटत ना बला आले तिसन काय बीन तिसन कशी गंमत आहे मोठी गंमत आहे बीन तिसनी पैसा वाला लोक येत ते आपल्या सारखा ना काय बीन मग का बरं मग का बला आलून ती आणि काय मोठी गोडचे माल माहिती पडू द्या जरा असं ओ माय का ते साडी लिवायला घ्यात म्हणे वड पौर्णिमान करता म्हणे कोरी साडी लागत म्हणे ते मग नवीन लिवायला घ्यात बीन मग दोन्ही जीव गेतात माय मग त्या बघून त्या लय घेत ना बीन मग माय तेच ना काय ते तो नाही शब्द काळा काले की ते बघून त्या बी लगे ऐकिलेतच असं आहे ना बीन आपला सारखा ना कसं आहे राजा बोलेंदर आले म्हणे असं आहे ना बीन मग काय नाही वा तसं काय राहत नाही कोरी साडी म्हणे मग तसं थोडी राहत पहिली वड पौर्णिमा शे ते मग त्याला कोरी साडी ते ठीक शे बा मग आते काय आते अर्ध्या वय वेगळी मग की तल्या वड पौर्णिमा जरा येत नाही कसं कोरीन कारी मग मला काय अशी बिगर काम ना पटस नाही बीन देव काय म्हणस नाही मला कोरीच पाहिजे नाही अशीच पाहिजे फक्त चांगला मन भाव दिन पूजा करू असं करू बस मग काय एवढं कोरीन कारी ना तेच ना मला बी सांग म्हणतात बिनने दादा पप्पा म्हणे चालच का म्हणे ते दडे कपड्या दुकानावर शेत ना काम लागते लागेल तेच ना आई बन शेते कंपनी ते मग सांग म्हणतात म्हणे तडे बाया वड पौर्णिमान करता एक साईरण आहेत बॉ साडी लिवाले मग मला येऊ का तुला बी एखादी साडी नाही तर चाल म्हणे पण मी नाही सांगली ना म्हणतो जाऊ द्या म्हणतो गंध साड्या शेत म्हणतो मग असं कोय बी लिव का मग आते लगेन मालीन ती माल साडी मग गळी गळी कायशी आणि खरंय अकांत जे बोलण्यात ते खरंय मग काय कोरीन कारी पहिली वड पौर्णिमा ठीक शे मग काय बडे वड पौर्णिमा असले ना झाली कसे काय कोऱ्या साड्या नेसू का मग बीन खरं ना मला बी तेच पटस नाही म्हणतो अक्का आते मी तर दोन वेळी फॅन धरेल शे मागला चालले ते आम्ही सुतक होतं त्यामुळे ते काय दरी नाही होती पण आखू यात कदा ना माय काय काय वस्तू घ्या लागतील काय काय नाही असं मग सकाळी दादून पप्पा ते जातील ना ते मग त्याचे सांग दिसू नाही काय काय लय आणा बाबा जार पूजान साहित्य हो माय पूजान साहित्य काय आंबा लागतील काय कच्चं सुतणं बिंगर लागेल नागिना पाणी लागतील एक पोलखान पीस लागेल
काय ते हळद कोण खोबऱ्यानं खाण सुपारी ते लाई आखो कोयबर आले तुला ते गहू घर माझ राहतीन त्या गहू लय जायचो कुकू हायर आखो वड पौर्णिमाने पूजा भेटस त्या बांगड्या काही टिकली ते रास भेटो ते लय न पडी काही फुले पाले लय शेतात ते असं ज्यान द्यानं येणावर राहते कितलं लय जाणं काय लय जाणं आता काय काय बिचारे असं मग कशी राहत नाही सस्कतचं सुतणं देणार कुकू आयरलायच नाही त्याने तिथली पूजा करली ती असं पण मग आता कसं आहे आता त्या पूजा आणि पाजा गणत नाही ना आता इथे ना हो सकाळ पण हीच तो माणूस पूजा ऐकणार मग तेरा बँक पूजा लिहिली जो ना आणि काय पोलकान पिरते तू ना घर माझ होई आंबा उंबा काय त्याला आलो आणि तो पूजावाला माणूस कच्चा सुतणं बिंगरावी भेटत हां त्यांना बँकेत लिहिलीस काय आखो इथलं बजारने बजार माणूस बाईल राय काय लय येतीन काय मग आडेघर लिहिलीस ना मा आणि काय आता यास ना ते काम ना अजिबात जमत नाही बी तुम्हाला घर तरी जमीन यास ना ते अजिबात जमत नाही हां ते मग ते आडे सकाळ बी काय येईना तो माणूस तो भाऊ येत नाही का पूजावाला एक आले मग त्यांना पाहिंगच लिहिली सुद मी बी आणण्या ताईन त्यास त्यांना पाहिंगच लिहिले तीस काय आखो आतन तसं झाडू आणि बाईन जात कसं जे लागस ते नेमन लिहिलेस ना माणसे ते सांगू काय लयतस काय मग हा ते विषय बा मग दोन वर जायचं शिरवायन तर नाव माय सांगे कोणती पूजा आणि कोणतीच पूजा लय उंधात येईल पप्पा बी दादा पप्पा मग जाऊ द्या मग मी आडे लिहिली सु पण मला सांगे तो माय मला घर कोपरा माय लागस ना ते मला माहितीच पडस नाही सांगे तो माय माले हा सांग सुद ना माय आणि जर तुम्ही घर नाही राहत मग मी लेट येसू पूजा काय 11-21 नी पूजा काय एवढं मग लेट येसू ना मी नाही म्हणतो अक्का मग वड पौर्णिमाले कोणता रंग नाही साडी नेसू बा हा वड पौर्णिमाले तसं काय नाही हो बीन कोणता रंगली साडी नेसो जास्त करीन लाल हिरवा या कलर चांगला राहतोस हिरवा कलरने बांगड्या भरो लाल कलरने बांगड्या भरो मेहंदी काढो हाय कसं चांगला राहस पूजाले फक्त असं धव्या धुव्या कलर नाही नेसाना बाकीनं बडाच आलंस मग नाही म्हणता अक्का यंदा पोती वाशात ना कोणा घर वाशात तुम्हा घर वाशात का मना घर वाशात चांगला चालले आमना घर सांगी राहीन त्यात पण काय आरतडा येईला गा ते मग नाही वेगळे नाव माय मग हा दखूत ना दखमाले आखू ते पोती होती या दोन्ही या पोऱ्याने खेता खेता ते पोन तीन बडं पुस्तक फाडी टाकेल शे कथा असण ते लेणं पडी द काकू तू माणूस जर उन्हात याद कर जो मग हा पुस्तक बी लिहिली सुद त्यामा कसं माते हारतली काही हारतली का आणि कथा बड्या कथा राहतेस त्यामा बरं का मला याद कर जो मग तेवढं लिहिली सुद आपलं कसं सता म्हणता विचार बरं विचार नाही हा ते वालवाडीने मास्तरी नागर जाव मागाले ते देसना पत्ता नाही आपलं आपलं लिहिली सुद बरं का हा चालेल ना याद करसो ना म्हणत तुम्ही छोटी नी बी पहिले जवळ पौर्णिमा वे ना माय हा तिने ते आते लगीन वय ना हा ना हो माय तिने मी पहिली इच्छे ना दख तू बरं मला याद कर रे बरं होई ती फोन लावणार पडे बी तिने बी कसं माय पोहणे जातले काय माहिती होई मग आतेने बी पहिली इच्छे मग आय लय बहीण ते लय बहीण काय गली आली म्हणे बाई इथले सोबत करीस नाही जाई सो बा पूजा कराले असं सांग देस ना मग मी तिले असं माय सांग ना तुम्ही अजून मी म्हणता अकांनी सांगितली ना होई काय नाही व ऐकसं पोऱ्याने तब्येत बरी नाही होती ना मला त्यांना गणगण नाही यादच नाही बरं की तू याद कधी नाही चल मला घर जाऊ दे आणि सांगू दे माहितीले आखू जाते जाई टाईम होई जाई हा चालेल चालेल मी भांडा गोळ्या करीन मी येले बी जा मग याद करीन सांगितले हा ते काय तुम्ही शुक्र आहात नाही ते वड पौर्णिमाशी हा ना माहिती आहे ना मग कसं ती ना बी घर मग काय शे नाही शे मग ती बी जाईन असं काय बी काय बजार बजार करलंय त्या पोऱ्या संगे जायच नाही ते बाहून संगे जायच नाही असं हा तेच ना मग आज रात्रीस फोन लाय द्या हा ना आता घरला जायच नाही ना पहिले तिले फोनच लाय देस चला बीन मग येस मी हा पण अरे ना ते तेवढी पूजा लिहिली होती आता मला मी जर राहणार नाही ते आणि जर राहणार ते मग आराय मार दिघ्या बरं का हा हा चालेल चालेल चला बीन मला बी सकाळ घर नावार माझा आणि हे कामले मी बी येस मग हा माय चाल मग संगीत जाऊ चा हॅलो हा छोटी म्हणतो मी बोल राहणू म्हणतो अक्का हा अक्का बोला ना अक्का बोला ना काय म्हणता तब्येत वगैरे चांगली हा बीन चांगली ना तू काय म्हणस हा चांगली ना अक्का माझी बी चांगली आहे सव्याची चांगली हा असं आहे का काय तुमचा असा विसरा काय म्हणतोस हा पप्पा पप्पा काय नाही मजेच आहेत पप्पांचं काय वांदा आहे शेतात गेले पप्पा ते काय मोटर चालू करायची होती ना मग येतो म्हणे मोटर चालू करून लगेच येणार आहेत हा असं आहे का आवराय गे मग जेवण बिवण वे गे हा हा झालं ना जेवण बिवण झालं काय म्हणतो दादूला बरं वाटतंय का आता हा बिन चांगलं वाटलं ना बरं का त्याने म्हणतो मी यान करता फोन लाया होता ते शुक्रवार नी वड पौर्णिमाशी म्हणतो ते मग आता धरलीच बो पहिली वड पौर्णिमाशी तुम्ही आली असं
आता लगीन वापर आता धरतच ना मग ती असं. हा असं आहे का, चालेल ना मग धरून गेल ना. पण ते साहित्य काय काय लागेल ते मला काय माहिती नाही, मग काय लागेल ते सांगून द्या मग यांना, आणायला लावेल मग मी. हा ना ना त्यांनाच करता फोन लाया होता. हा म्हणतो कसं मग ते शुक्रवार नाही वड पौर्णिमा असे गुरुवार नाच रोज आडाशे मग काय काय लय नाही ते लई बा भाऊ असं त्यान करता म्हणे फोन लाया तुले. काय नाही तर मेहंदी बिंदी काढली जो कोरी साडी भी तुनाकडे आता काय नवीन लगीन होईल शे होईना कोरी साडी. हा कोरी साडी नेशील गीस काय तयारी बियारी करलीच गली आली ना बाईना संगी जाईस पूजाले. आणि कच्चं सूत ना बिंगर नागिनना पाने आंबा काय ती वड पौर्णिमाने पूजा एक आली ते लिहिलीस हे तर मग बाजार मात भेटास काय 11-21 रुपयाने भेटी ती पूजा, ती पूजा लईस आणि पोलखान पीस लईस खोबरान खाण सुपारी हायकून आणि ते कच्चं सुतनं बिंगर असं लिहिलीस. हा इथला वस्तू लिहिलीस आणि करीस पूजा दुपारले 12:30-1 जायचो बाया जवळ जातीन तवय बरं का. हा हा चालेल ना चालेल ना तसं करून घेईल. आणि ते आंबा एक लागेल का मग. हा एकशे ना तुम्ही पहिली वड पौर्णिमा शे ना नारळ काय ते पीस दिसतीस मी खोय भरी दिस आणि एक आंबा ती दिस वडले आणि दुसरा 4 किंवा 5 आंबा लय जायचो आणि बाया तुम्ही बी खोय भरती ना बाईसनी बी तू भरदी असं पहिली पूजा वड पौर्णिमा आहे ना मग तुम्ही नंतर काय नाही मग 1-2 बाईनी बी भरी तरी चालस पण तुम्ही वड पौर्णिमा पहिली शे मग काय 5 बाईस ना खोय भरतीस आंबा लयायला लावजो पता भाऊ पिवले. हा हा चालेल चालेल तसं करेल मग. आणि पूजा बिजा करी उनी का मग दुपारली उपास सोडलीस. काय पुरण टाक दिस होत्या रोज बळा जण पुरण टाकतस. हा ना चालेल ना मग तसं करेल ना. हा चालेल बिन मग. हा भाऊ दादू उठी घ्या मी जास मग तटे आते तवे थोडे आणते मग भाऊ ना का सांगजो मग मला फोन करजो म्हणा असं. हा 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 चालेल चालेल सांगेल ना मग. ताईन ते काय करताय मग. काही माहिती बी आवडी जाईन आता घरी पुशी राहिन ती बी आवराय गे आमने बी काय आता जेवण खावन बट होई गे. चाल म्हणतो मग गेले फोन लाय देऊ पहिलेच वड पौर्णिमा शे म्हणतो त्यान करता. हा बरं झालं ना मला तर काही आठवण नाही होती बरं झालं तुम्ही आठवण करून दिली तो. चाल माय मग ठेवस मग. हा हा चालेल चालेल ठेवा.